राज्यात कुपोषणामुळे सातत्याने चर्चेत राहणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात राज्याचे महिला बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव आये कुंदन व आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नंदुरबार जिल्ह्यातील महिला बालविकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामाची पाहणी करत शासनाने राबवलेल्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात का याबद्दल माहिती जाणून घेत लाभार्थ्यांशी थेट चर्चा करत योजनांबद्दल माहिती जाणून घेतली. सकाळच्या सत्रामध्ये नंदुरबार तालुक्यातील बालामराई काळांबा येथील अंगणवाडींना भेटी देऊन कामाची पाहणी केली. काळांबा येथील अंगणवाडीत लाभार्थी मुलांना पोषण आहार खाऊ घातला, तसेच शासनाकडून आलेल्या अंगणवाडी साहित्यांची पाहणी केली. यानंतर नंदुरबार एकात्मिक आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांना जेवण पुरवठा करणाऱ्या मध्यवर्ती किचन शेडची पाहणी केली. दुपारच्या सत्रात प्रधान सचिव यांच्या टीमने दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील पोषण पुनर्वसन केंद्राला भेट देऊन त्या ठिकाणी दाखल असलेल्या कुपोषित बालकांची पाहणी केली. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पोषण पुरवठ्याचा योग्य आहार लाभार्थ्यांपर्यंत दिला जातो का याबाबत त्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांना विचारणा केली, येथील समस्या जाणून घेतल्या, तसेच या परिसरात काम करणाऱ्या महिला बालविकास कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जिल्ह्यात कुपोषित बालकांचा वाढणारा आकडाबाबत चिंता व्यक्त करत राज्यात नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषणाची स्थितीबाबत गांभीर्याने काम करण्याच्या सूचना दिल्या. आता ती तुमची जबाबदारी आहे आणि आपले बाल अदाचं नोंदणीचं जेव्हा आढावा घेतले जातो तर आपण खूप मागे दिसते. तसाला तसा व्हायला नको, जबाबदारी कोणाला दिली? सुपरवायझर्सला. सुपरवायझर म्हणजे मोठा आहे हा आणि तुमचा जबाबदारी मोठा आहे तर ते तुम्हाला म्हणजे एकदम चांगल्या रीतीने करून दाखवायचं. इंटरेस्टेड आहे मॅडम? आहे ना? तुम्ही झोपलं वाटतं? बरेचसे ठिकाणी आम्ही फिरलो. आम्ही इकडचं नाशिक बघितलं आणि मोलगीला आम्ही भेट दिलं आणि मला असं वाटलं की इतकी छान काम सुरू आहे नंदुरबारमध्ये. आणि मला असं वाटतं की काही काही काम असं आहे ज्यातून आपल्याला आपण शिकू शकतो. म्हणजे ते युनिक काम आहे आणि बाईशी बोललं आणि ते सगळं सुपरवायझर असू या अंगणवाडी बाई असू या अंगणवाडी मदतनीस असू ते सगळं लोक इतकी मला मोटिवेटेड वाटलं की मला खूप मला इथे येऊन असं वाटलं की खरोखरच आपलं सिस्टम चांगल्या रीतीने काम करते. काही काही गोष्टीवर आम्हाला असं वाटतं की थोडं अजूनही थोडं लक्ष देणं गरजेचं आहे, ते आम्ही निश्चितपणे देऊ. आम्ही हे सगळं बघताना बरेच मुलांसोबत आम्ही चर्चा केले, बरेच मुलींसोबत चर्चा केलं आणि त्यांनी जे काही सांगितलं त्यातून आम्हाला जे वाटते की इकडने सारखं आहे ते निश्चितपणे आम्ही करू. परंतु सगळंचं इतकी मोटिवेशन बघून मला असं वाटलं की म्हणजे जे काही स्कीम्स आम्ही बनवतात आणि जे इम्प्लिमेंट करते ते निश्चितपणे खालचं स्तरापर्यंत पोहोचतं आणि त्याचा लाभ सगळ्यांना भेटते. यापेक्षा अजूनही आपण चांगलं काम करू असा आमचा थोडा उद्दिष्ट आहे. परंतु खूप छान वाटलं इथे येऊन आणि सगळ्यांचं मोटिवेशन बघून मला वाटते की जे काही आपले उद्दिष्ट आहे की आपण कुपोषण मिटवू आणि लोकांपर्यंत महिलांचा आपण सक्षमीकरण करू ते निश्चितपणे गाव पातळीवर होत आहे.